नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रात मी रश्मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर टाकूयात हेडलाईन्स वरती. पुन्हा पेट्रोल डिझेलच्या दरात कपात. पेट्रोल 19 पैसे तर डिझेल 14 पैशांनी स्वस्त. सर्वोच्च न्यायालयाला मिळाले 4 नवे न्यायाधीश. सरन्यायाधीश मिळून न्यायाधीशांची संख्या झाली 28. चंद्रपुरात विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू. परिसरात हळहळ व्यक्त. आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विरोधानंतर अहमदाबाद विद्यापीठात रुजू होण्यास रामचंद्र गुहांचा नकार. आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त. पेट्रोल डिझेलच्या किमतींमध्ये दररोज होणाऱ्या बदलांमुळे ग्राहक जवळपास धास्तावलेलेच दिसतात. पण आज पुन्हा ग्राहकांना थोडा का होईना दिलासा मिळालाय, कारण पेट्रोल डिझेलचे दर थोडे कमी झालेत. पेट्रोलच्या दरात 19 पैसे तर डिझेलच्या दरात 14 पैशांनी घसरण झाली आहे. या घसरणीनंतर मुंबईत पेट्रोल 84.68 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 84.68 प्रति लिटर झालंय. तर राजधानी दिल्लीत पेट्रोल 79.18 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 73.64 प्रति लिटर झालं आहे. गुरुवारी पेट्रोलच्या किमतीत 18 पैशांनी तर डिझेलच्या दरात 16 पैशांनी घसरण नोंदवण्यात आली होती. गेल्या 16 दिवसांपासून पेट्रोल डिझेलचे दर घसरताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसात इंधनाचे दर गगनाला भिडलेले दिसले. यावर स्पष्टीकरण देताना आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलच्या किमतीत होणाऱ्या वाढीमुळे दर वाढत असल्याचं स्पष्टीकरण सरकारकडून दिलं जात होतं. यावर विरोधकांकडून जोरदार टीकाही होत होती. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी 4 न्यायाधीशांचा शपथ ग्रहण सोहळा पार पडला. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी या 4 न्यायाधीशांना शपथ दिली. या 4 नव्या न्यायाधीशांमध्ये न्यायमूर्ती हेमंत गुप्ता, न्यायमूर्ती आर सुभाष रेड्डी, न्यायमूर्ती एम आर शहा आणि न्यायमूर्ती अजय रस्तोगी यांचा समावेश आहे. या 4 न्यायाधीशांचा समावेश झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश मिळून न्यायाधीशांची संख्या 28 झाली आहे. या 4 न्यायाधीशांचा समावेश झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश मिळून न्यायाधीशांची संख्या 28 झाली आहे. यापूर्वी गुरुवारी केंद्र सरकारने सर्वोच्च कोर्ट कॉलेजियमची शिफारस मंजूर करत या 4 न्यायाधीशांच्या नियुक्तीला मंजुरी दिली होती. सरकारनं या नियुक्तीसंबंधी अधिसूचना जारी केली होती. सर्वोच्च न्यायालयात अजूनही 3 न्यायाधीशांची कमी राहील. या कॉलेजियममध्ये सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याशिवाय न्यायमूर्ती मदन बी लोकूर, न्यायमूर्ती कुरियन जोसेफ, न्यायमूर्ती ए के सिकरी आणि न्यायमूर्ती एस ए बोबडे यांचा समावेश होता. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, दिल्ली. घटना आहे वरोरा महाल गावातली. मध्यरात्री शेतात पाणी धरायला गेलेल्या शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. वसंत जांभुळे असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. वरोरा तालुक्यातील ही महाल गावातील रात्रीची घटना आहे. शेतकऱ्यांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महावितरणाच्या चुकीच्या धोरणांमुळे वसंता जांभुळे यांना आपले प्राण गमवावे लागले असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. मृतक जांभुळे यांच्या कुटुंबाला 15 लाखाची आर्थिक मदत देण्यात यावी आणि वरोरा येथील मुख्य अभियंता लाठी यांच्यावर 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी गावकरी करत आहेत. शालिनी प्लस साठी राकेश दुर्गे, चंद्रपूर. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून होणाऱ्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध इतिहासकार आणि लेखक रामचंद्र गुहा यांनी अहमदाबाद विद्यापीठात रुजू होण्यास नकार दिला आहे. त्यांनी गुरुवारी रात्री ट्विट करून याबद्दलची माहिती दिली आहे. पाहूयात ही बातमी. काही घटनांमुळे परिस्थिती माझ्या हाताबाहेर गेली आहे. परिणामी मी अहमदाबाद विद्यापीठात रुजू होऊ शकत नाही. अहमदाबाद विद्यापीठाला उत्तम प्राध्यापक आणि कुलगुरू लाभले आहेत. भविष्यातील वाटचालीसाठी संस्थेला मी शुभेच्छा देतो. तसेच महात्मा गांधीजींच्या जन्मभूमीत असलेल्या या विद्यापीठात भविष्यात कधीतरी त्यांच्या विचारांचे चैतन्य पसरो असे गुहांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. अहमदाबाद विद्यापीठातील मानवता व गांधी विंटर स्कूलच्या संचालकपदी रामचंद्र गुहा यांची नियुक्ती करण्याची घोषणा 16 ऑक्टोबर रोजी करण्यात आली होती. मात्र अभविपने गुहा यांच्या नियुक्तीला आक्षेप घेतला होता. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई.
पिंपरी चिंचवड मधील कुदळवाडी चिखली येथील पंचशील फिल्टर्स नावाच्या कंपनीला मध्यरात्री आग लागली. आसपास 12 पाण्याचे टँकर मदतीला बोलवण्यात आले होते. पहाटे 4 वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात त्यांना यश आलं आणि शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बहुतांश सर्व अग्निशमन केंद्राच्या गाड्या घटनास्थळी पाचारण करण्यात आल्या. प्रथमतः चिखली आणि संत तुकाराम नगर पिंपरी येथील अग्निशमन मुख्यालयातून प्रत्येकी एक बंब घटनास्थळी दाखल झाला. मात्र आगीचे उग्र स्वरूप लक्षात घेता प्राधिकरण भोसरी तळवडे आणि अग्निशमन मुख्यालयातून आणखी आगीचे बंब घटनास्थळी दाखल झाले. मात्र आग आणखी भीषण स्वरूप धारण करीत असल्याने MIDC हिंजवडी आणि चाकण पुणे अग्निशमन दल आणि खासगी कंपन्यांचेही बंब मदतीला बोलवण्यात आले. आसपासचे 12 पाण्याचे टँकर मदतीला बोलवण्यात आले होते. पहाटे 4 वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी पिंपरी चिंचवड. सर्वत्र दिवाळीची चाहूल लागल्याचं दिसून येत आहे. पिंपरी चिंचवड सह सर्वत्रच फटाक्यांची दुकाने लागली आहेत. मात्र शहरात विना परवाना आणि रहिवाशी परिसरात उभ्या केलेल्या फटाका स्टॉलवर आज पालिकेने हातोडा चालवला आहे आणि याला व्यापारी संघटनांनी देखील प्रतिसाद दिलाय. चिखली परिसरातील साने चौक व कृष्णानगर चौकातील फटाक्यांच्या 40 ते 50 स्टॉलवर आज अतिक्रमण कारवाई करण्यात आली. फटाका विक्रेत्यांच्या विरोधात विरोधी पक्षनेता दत्ता काका साने यांनी आक्षेप घेतला असून बाधित व्यापाऱ्यांसह पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढला आहे. परिसरातील सर्व व्यापारी दुकाने बंद ठेवून मोर्चात सहभागी झाले आहेत. विरोधी पक्षनेते दत्ता साने आणि व्यापारी वर्गाने पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्तांना याबाबतचे निवेदन दिले आहे. इथं सगळ्या प्रकारचे व्यावसायिक आहे पण अलीकडच्या 5-7 वर्षापासून चिखली रोडला दोन्ही रोडच्या दोन्ही बाजूला दर सणासुदीच्या हिशोबाने गणपतीच्या दिवसामध्ये गणपतीचे स्टॉल लागतात. फटाके दिवाळीमध्ये फटाक्याचे स्टॉल लागतात आणि ते स्टॉल म्हणजे एक फटाका मार्केटच होऊन जातं, मुख्य मार्केट लपलं जातं. आणि माननीय सुप्रीम कोर्टाने असा आदेश दिलेला आहे का बाबा शहरी भागामध्ये फटाके स्टॉल नाही पाहिजे, ग्राउंडवर पाहिजे. तरी पण आमच्या साने चौकामध्ये तेवढ्या एरियात 5 ते 6 स्टॉल झाल्यामुळं बाकी सगळे दुकानं झाकले गेले. पण आम्हाला आता आमच्या जीवाची भीती निर्माण अशी अधिक आहे, एखाद्या दुकानाला जरी काही इनकेस काही आग लागली तर सगळे दुकानं खाक होऊ शकतात. आणि ह्या भीती आम्ही करायला लावली. साने चौक ते थर्मे चौक, थर्मे साने चौक ते शिवरकर चौक या परिसरामध्ये अनऑथराईज फटाके स्टॉल, नंतर अनऑथराईज रिक्षा स्टँड आणि जे पत्रीवाले आहेत त्यांचा व्यापाऱ्यांना खूप मोठा त्रास होतो आहे. कारण व्यापारी हे स्वतःची दुकानं जवळपास 10-10, 20-25 लाख रुपये देऊन किंवा कोणी 20-20 हजार रुपये भाडे देऊन दुकानं तिथं घेतलेली आहेत आणि त्या दुकानाच्या पुढे पत्रेवाले हे स्टॉल बी लावल्यामुळं आमचे व्यापारी सगळे त्रस्त झालेले आहेत. व्यापाऱ्यांना धंदा राहिलेला नाही. बरं दिवाळीच्या सणामध्ये आज व्यापाऱ्यांनी आमच्या परिसरामध्ये साने चौक ते थर्मे चौक ही दुकानं बंद केलेली आहेत. याचा खरं तर गांभीर्याने विचार करावा आणि याच्या माध्यमातून आज गुन्हेगारी क्षेत्रामध्ये आमच्या सर्व व्यापाऱ्यांना गुन्हेगार छोटे मोठे येतात, तलवारी दाखवतात, कोणी काटे दाखवते, कोणी चाकूमारी करते, असा प्रकार सुद्धा गुन्हेगारीचा जास्त वाढल्यामुळं आज माझ्या परिसरातल्या सर्व व्यापाऱ्यांनी दुकानं बंद केली आहेत. आज खरं तर आम्ही आयुक्त साहेबांना भेटायला आलो होतो पण आयुक्त साहेब सुट्टीवर असल्यामुळे आम्ही आदरणीय राणेंद्र साहेब उपायुक्त यांना भेटलो आहे. आयुक्तांनी आम्हाला चांगली स्टेटमेंट देऊन आजच्या आज सगळी कारवाई त्या ठिकाणची ठोक करतो असं आदरणीय राणेंद्र साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे. तसं आता आदरणीय आयुक्त साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. त्या माध्यमातून आमच्या परिसर हा सगळा रहिवासी परिसर आहे. तिथं जर काही ॲक्सिडेंट झाला तर तिथला आजूबाजूचा परिसर खूप मोठा ॲक्सिडेंट होणार आहे, खूप मोठी जीवितहानी होणार आहे. आणि अनऑथराय त्यांना कोणीही परमिशन दिलं नाही. फटाके स्टॉलला कुठलंही परमिशन दिलं नसताना अनऑथराय स्टॉल लावतात. आम्ही गणपती आणि नवरात्राला जे स्टॉल आम्हाला लावताना आमच्याकडनं भाडं भरून घेतलं जातं, आमच्याकडे लिगल परमिशन घेतलं जातं आणि मग हे फुकटचे व्यापारी आमच्या व्यापाऱ्यांना त्रास देऊन जर असा नाक त्रास जर देत असेल तर जाहीरपणे आम्ही या लोकांच्या बाजूने मी व्यापाऱ्यांच्या बाजूने आहे. व्यापाऱ्यांना जो त्रास होईल त्या बाजूने मी 100% खंबीर पण राहणार आहे. शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी पुणे. मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरून मुंबईला कांदे घेऊन जाणारा ट्रक पलटी झाला आहे. ही माहिती नागरिकांना कळताच नागरिकांनी कांदे गोळा करण्यासाठी गर्दी केली. या घटनेत ट्रक चालक गंभीर जखमी झाला आहे. कांद्याच्या ट्रकचा अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी कांदे गोळा करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. चालकाला वाचवण्याचे सोडून शेकडो नागरिकांनी मोठ्या प्रमाणात कांदे घरी नेले आहेत. शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी पुणे. देवेंद्र फडणवीस सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेला शिवस्मारकाच्या मुंबई उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवलाय.
या प्रकल्पाला विरोध करत दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर निकाल देताना शिवस्मारकाच्या कामाला अंतरिम स्थगिती देण्यास नकार दिलाय. अरबी समुद्रातील शिवस्मारकासाठी प्रवेश शुल्क आकारण्याचा विचारात असल्याची माहिती सरकारने गुरुवारी हायकोर्टात दिली आहे. राज्यात सध्या दुष्काळ आणि इतर समस्यांवरून शिवस्मारक हा अनाठायी खर्च असल्याचा दावा करत त्याला विरोध करणाऱ्या अनेक याचिकांवर हायकोर्टात एकत्रित सुनावणी सुरू आहे. मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू आहे. या स्मारकाची उंची 192 ऐवजी 210 मीटर पर्यंत वाढवण्यालाही मंजुरी मिळाली असल्याची माहिती विशेष सरकारी वकील ऍडव्होकेट थोरात यांनी हायकोर्टाला दिली आहे. पर्यावरण विषयक परवानग्या घेण्यात आल्याचे राज्य सरकारने गुरुवारी उच्च न्यायालयात सांगितले होते. एवढंच नव्हे तर देशातील सर्वाधिक उंच स्मारक म्हणून गणल्या जाणाऱ्या या प्रकल्पाचा 3,600 कोटी रुपये खर्च भरून काढण्यासाठी स्मारकाला भेट देणाऱ्यांकडून शुल्क घेण्याचा विचार असल्याचेही राज्य सरकारतर्फे न्यायालयाला सांगण्यात आले आहे. न्यायालयाने शिवस्मारकाच्या कामाबाबत अंतरिम निर्णय राखून ठेवला होता. अखेर प्रकल्पाच्या कामास अंतरिम स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार दिला आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटूया. तुम्ही पाहत रहा शालिनी प्लस. अरे मरी क्या, सॉरी सर, मैंने आपको देखा नहीं. लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया. मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता हूँ. बहुत महान इंसान थे. उनकी मैंने सारी किताबें पढ़ी. मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ. सुबह ही मैंने उनकी फोटो पर हार भी चढ़ाया. फोटो? और मेरा बाप तो जिंदा है. तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ. अरे मेरे बाप का नाम रसिक लाल है. रसिक लाल? लोकमान्य तिलक? ये आपके बाप का रोड नहीं है? नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए. देखिए, आपके और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया करके पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है. वेरी गुड. चलिए रिवर्स लीजिए. सड़क सुरक्षा, जीवन रक्षा. विश्रांती नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. आता पाहूया पुढील वृत्त. सोहराबुद्दीन शेख एन्काउंटर प्रकरणी भाजपचे राष्ट्रीय अमित शहा यांच्या दोषमुक्तीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. याचिकाकर्त्यांचा या प्रकरणाशी कोणताही थेट संबंध प्रस्थापित होत नाही असं निरीक्षण हायकोर्टानं नोंदवलं आहे. बॉम्बे लॉयर्स असोसिएशन आणि बंधुराज लोणे यांनी दाखल केलेल्या याचिकांवर शुक्रवारी न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे. अमित शहा यांना सीबीआय कोर्टाने दोषमुक्त केल्यावर त्या निर्णयाविरोधात हायकोर्टात दाद का मागण्यात आली नाही असा सवाल याचिकाकर्त्यांनी विचारला होता. या प्रकरणात हाय प्रोफाईल लोकांचे हात असल्यानं सर्वोच्च न्यायालयानं हा खटला गुजरातऐवजी महाराष्ट्रात चालवावा असे आदेश दिले होते. तसंच एखादी व्यक्ती गुन्हेगार असेल तरीही त्याला घटनेच्या कलम 21 नुसार जगण्याचा अधिकार आहे असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांचे वकील ज्येष्ठ कायदेतज्ञ दुष्यंत दवे यांनी केला होता. सीबीआयनं मात्र याचिकेला कडाडून विरोध करत सुप्रीम कोर्टाने या संदर्भात जे निर्णय दिलेत त्याचं पालन आम्ही केलं. सर्व प्रक्रिया कायद्याच्या चौकटीत राहून करण्यात आली असून दोषमुक्तीला आव्हान न देणं हा सारासार विचार करून घेतलेला निर्णय आहे असा दावा सीबीआयने केला होता. सदर प्रकरण 2006 असून 2014 साली निकाल लागला होता आणि ही याचिका 4 वर्षांनी का दाखल करण्यात आली असा सवालही सीबीआयने सुनावणी दरम्यान विचारला होता. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत या सरकारला आपल्याला खाली खेचावे लागणार आहे. केंद्रातील मोदी आणि राज्यातील भाजपाचे सरकार संविधान बदलू पाहत आहे ते आम्ही कदापि सहन करणार नाही असे प्रतिपादन काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी केलं आहे. काँग्रेसने राज्यात काढलेल्या जनसंघर्ष यात्रेच्या औरंगाबाद मधील 3rd टप्प्याच्या समारोपावेळी ते बोलत होते. काँग्रेसने राज्यात काढलेल्या जनसंघर्ष यात्रेच्या औरंगाबाद मधील 3rd टप्प्याच्या समारोपावेळी ते बोलत होते. विदेशातील काळा पैसा आणून प्रत्येक गरीबाच्या जनधन खात्यावर 15 लाख रुपये जमा करू, महिलांचा सन्मान, मराठा, मुस्लिम आणि धनगर समाजाला आरक्षण असे अनेक आश्वासनं मोदींनी निवडणूक पूर्वी दिले पण ती पूर्ण केली नाहीयेत. या बाबतीत त्यांच्याच केंद्रातील मंत्री गडकरी आता खरे बोलले आहेत. हा तर चुनावी जुमला होता, ही कबुली खुद्द गडकरींनीच दिली असे खरगे यांनी सांगितले आहे.
मल्लिकार्जुन खरगे, अशोक चव्हाण, गुलाब नबी आझाद, पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या औरंगाबाद जनसंघर्ष यात्रेचा समारोप झाला. 5 महिने हो गए, कम से कम 9 करोड़ नौकरियां देना चाहिए था. कहां गए वो? किसी को मिला? वो भी झूठ. फिर किसी लोगों को कहा मैं किसानों के दाम दुगने करके दूंगा, कॉस्ट प्लस 50% दूंगा, स्वामीनाथन रिपोर्ट को अनुष्ठान में लाऊंगा. क्या उन्होंने किया? फिर दलितों को यह कहा कि मैं सबके भलाई के लिए ज्यादा से ज्यादा बजट दूंगा. उनके जनसंख्या के आधार पर बजट देने का भी उन्होंने वायदा किया था, वो भी उन्होंने नहीं किया. शालिनी प्लस साठी अशोक वाघ, औरंगाबाद. चंद्रपूर मधील घुग्गुस येथे विचित्र अपघात झाला. एका ट्रक चालकाने पुढे उभ्या असलेल्या कारला धडक दिली आणि या ट्रक मधील लोखंडी खांब कारच्या आत घुसले. पण म्हणतात ना, देव त्यारी त्याला कोण मारी, याचा प्रत्यय आला सरोदे कुटुंबाला. सुदैवाने या अपघातात ते बचावले. पाहुयात ही बातमी. चंद्रपूर जिल्ह्यातील धुग्गुस येथील राजीव रतन चौकात झालेल्या अपघातात सरोदे कुटुंब थोडक्यात बचावले. राजीव रतन चौकात रेल्वे गेट बंद होते. वाहनांची रीग लागली असताना रेल्वे गेट उघडले. राजधानी ट्रान्सपोर्ट कंपनीच्या ट्रकमध्ये मागे लोखंडी लांब खांब होते. रेल्वे गेट उघडले असता समोर जाण्यासाठी चढाओढ झाली. यातच ट्रक चालकाने समोरच्या कारला ठोस मारली. घाबरलेल्या ट्रक चालकाने लगेच ट्रक मागे घेतला. ट्रकच्या मागे टाटा इंडिका ही गाडी उभी होती. या गाडीमध्ये धुग्गुसच्या कीर्ती कॉन्व्हेंटचे संचालक निशांत सरोदे, सुनंदा साठे आणि संध्या सरोदे बसून होते. ट्रक मागे घेताच थेट लोखंडी खांब इंडिकाचे काचा फोडून आत गेले. परंतु आतील सरोदे कुटुंब हे सीटच्या बाजूला झोपल्याने सुदैवाने थोडक्यात बचावले. नागरिकांनी गर्दी करताच ट्रक चालकाने तेथून पळ काढला. धुग्गुस पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी त्यांनी दाखल होऊन ट्रक ताब्यात घेतला. राज्य महामार्ग क्रमांक 7 हा धुग्गुस येथून जातो. लांब पल्ल्याच्या ट्रक याच मार्गाने ये जा करतात. परंतु राजीव रतन चौकात रेल्वे गेट क्रमांक 39G असल्याने तो दर अर्ध्या तासानंतर बंद होतो. दररोज या ठिकाणी 1 ते 2 वाहनांचे किरकोळ अपघात होतच असतात. या ठिकाणी वाहतूक पोलीस हजर नसतात. आज अपघात होताच या ठिकाणी वाहतूक पोलिसांनी रस्त्यावर 2 बॅरिकेड्स लावले आहेत. शालिनी प्लस साठी राकेश दुर्गे, चंद्रपूर. सैराट मधल्या आरतीची भूमिका करून घराघरात पोहोचलेल्या रिंकू राजगुरूचा नवीन सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कागर असे या सिनेमाचं नाव असून तो 14 फेब्रुवारीला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचं पोस्टर नुकतंच समोर आले. यामध्ये रिंकू राजगुरूचा हटके लुक दिसून येतोय. सुधीर कोलते आणि विकास हांडे यांच्या उदाहरणार्थ या संस्थेने चित्रपटाची निर्मिती केली आहे. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त मकरंद माने यांनी कागरचं दिग्दर्शन केलं आहे. वडील मुलाच्या नात्यावर आधारित रिंगण आणि 4 शाळकरी मुलांची गोष्ट असलेला यंगराड हे 2 चित्रपट मकरंदने यापूर्वी दिग्दर्शित केले होते. रिंगण आणि यंगराड हे दोन्ही चित्रपट भिन्न पद्धतीचे होते, त्यामुळे आता कागर या चित्रपटाविषयी नावापासूनच उत्सुकता निर्माण झाली आहे. मूळचे अकलूतचे असलेले आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेले मकरंद आणि रिंकू या चित्रपटातून पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. कागरचं पोस्टरही वैशिष्ट्यपूर्ण आहे. एका पडद्याआड उभी असलेली रिंकू या पोस्टरमध्ये पाहायला मिळते. पोस्टरमध्ये पडदा, त्यावर आजूबाजूला असलेल्या वेलींचा गरडा आणि त्यात रिंकूच्या असलेल्या दिसण्यातला साज अन नजरेतील करारीपणा विलक्षण आहे. मात्र त्यामुळे कथानकाचा काहीच अंदाज बांधता येत नाही. या पोस्टरमुळे चित्रपटाचं कथानक आणि रिंकूसह असलेल्या स्टारकास्टविषयी उत्सुकता नक्कीच वाढली आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. बीडच्या अंबाजोगाई येथे 1 नोव्हेंबरला काँग्रेस पक्षाच्या वतीनं जनसंघर्ष यात्रा काढण्यात आली. यानंतर यात्रेचे मोठ्या सभेत रूपांतर झाले. यावेळी वक्त्यांनी भाजपच्या कामावर चहूबाजूंनी टीका करून येणाऱ्या काळात जनतेने काँग्रेसच्या बाजूने भक्कम उभे राहावे असे आवाहन करण्यात आले. ज्या भाजपने आपणास चौकीदार म्हणून निवडून द्या असे जनतेला आवाहन केले, निवडून आल्यानंतर मात्र देशाच्या तिजोरीची प्रचंड लूट केली.
अन्यायकारक कायदे काढले, डिझेल पेट्रोलचे दर वाढवले, राफेल विमान खरेदीत घोटाळा केला, बँक लुटणाऱ्या नीरव मोदी, विजय माल्या, मेहता, चोक्सी यांना देशाबाहेर पळून जाण्यास मदत केली, रातोरात सीबीआयचे संचालक बदलले, प्रसारमाध्यमांवर बंधने आणली, देशावर सामाजिक गुलामगिरी लादली, अशा भ्रष्ट चौकीदारापासून देशास धोका निर्माण झाला आहे, कारण भाजपचा चौकीदारच आज चोर निघाला आहे. देशाचे संविधानाचे रक्षण करण्यासाठी भारत धर्मनिरपेक्षता सौहार्द टिकवण्यासाठी 2019 काँग्रेसला मत देऊन भाजपला नेस्तनाबूत करा, असे आवाहन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी केले आहे. रात 2 बजे ना मुझे बुलाया, ना इस देश के चीफ जस्टिस को बुलाया, खुद मोदी ने एक तरफा डिसीजन लिया और उसको लीव पे जाने के लिए उन्होंने कहा. रजेवर का रजेवर रजा देऊन टाका, पाठवा त्यांना रजेवर. माझा ना माझं ऐकतच नाही म्हणजे या खुर्चीवर कशाला बसायचंय, काढून टाका त्याला. तो रात में भी काम रात ऐसा कभी कभी नहीं हुआ देश में. कैसे कैसे प्राइम मिनिस्टर थे, कभी उन्होंने इस तरीके से अपना बुद्धि का प्रदर्शन नहीं किया, इन्होंने किया. और फिर ऊपर से झगड़ा भी लगा है, जो आस्थान बोल के राकेश आस्थान बोल के स्पेशल डायरेक्टर थे, वो उनके बड़े चाहते थे. उनके ऊपर जब कंप्लेंट आया तो ये डायरेक्टर उसका इंक्वायरी करना चाहते थे, तो फिर उसने ये कंप्लेंट दिया डायरेक्टर के ऊपर, तो बोले कि उनके ऊपर भी आए. तो ऐसा करके सीबीआई संस्था को सत्यानाश करने में अगर किसी का हाथ है तो मोदी जी का. यावेळी बोलताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री खासदार अशोकरावजी चव्हाण यांनी यावेळी सांगितले की शासनाच्या विरोधात महाराष्ट्राच्या हितासाठी आणि जनतेला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी महाराष्ट्रात जनसंघर्ष यात्रा सुरू केली आहे. या यात्रेला महाराष्ट्रात मोठा प्रतिसाद मिळत आहे. ऐन दुष्काळात सरकार खोटे GR काढून व आश्वासने देऊन जनतेचे दिशाभूल करीत आहे. मोबाईलच्या लाईटखाली मंत्री दुष्काळाची पाहणी करत आहेत, कारण महाराष्ट्रच अंधकारात बुडाला आहे. त्यामुळे असे भ्रष्ट नाकर्ते सरकार सत्तेवरून खाली खेचण्यासाठी काँग्रेसला ताकद द्या, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकरावजी चव्हाण यांनी केले आहे. आणि घोषणा 4.5 वर्षापूर्वी झाल्या होत्या, हम अच्छे दिन लाएंगे लोकांसमोर देशाचे विद्यमान प्रधानमंत्र्यांनी घोषणा केल्या. पण आज 4 वर्षानंतर गडकरींना लोकांनी विचारलं, गडकरी साहेब अच्छे दिनचा तुम्ही वादा केला होता आणि मग काय झालं त्याचं. गडकरी म्हणाले गोष्ट खरी आहे, आम्ही वादा तर केला होता, आमचं सरकार येईल असं आम्हाला वाटलंच नव्हतं आणि म्हणून वादे भरमसाठ आम्ही करून टाकले. आता सरकार आले, पंचायत झाली, करायचं काय. लोकांनी विचार का आता नेमकं तुम्ही काय करता, तर म्हणजे आम्ही हसतो आणि लिहून जातो, लोकांकडे हसतो आणि लिहून जातो. म्हणजे आता लोकांकडे हसायचं काम, टिंगल करायचं काम. आणि म्हणतात अच्छे दिन कमी नाही होते. महाराष्ट्र हा अतृप्त आत्म्यांचा राज्य आहे, आपला भारत देश अतृप्त आत्म्यांचा देश आहे. अशा प्रकारचं भाषण देशातील भाजपचा एक जिम्मेदार मंत्री म्हणतो, विचार करू शकता. तुम्ही जर अतृप्त असाल तर 2019 दाखवून द्या गडकरीला अतृप्त म्हणजे काय, त्याची किंमत काय मोजावी लागणार आहे. ते बोलण्याचं धाडस आपण सर्वांना दाखवलं पाहिजे. ही टिंगल चालली आहे मराठवाड्याची, ही टिंगल चालली आहे महाराष्ट्राची, ही टिंगल चालली आहे महाराष्ट्रात अविकसित भागाची दुष्काळाची परिस्थिती पण झाली असता. त्या काय मंदिर वही बनाएंगे, मंदिर आलं की समजायचं निवडणूक आली, मंदिर आलं की समजायचं निवडणूक आली, मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे, चुनाव के बाद फिर बोलेंगे मंदिर वही बनाएंगे. जनसंघर्ष यात्रा गुरुवार दिनांक 1 नोव्हेंबर रोजी अंबाजोगाईत आली. या यात्रेचे जाहीर सभेत नंतर रूपांतर झाले. सभेसाठी महाराष्ट्र राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, सिराज देशमुख,
नारायण मुंडे, बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. अनेक वर्षापासून सध्या आपण प्रयत्नशील आहोत. तिथे मराठी भाषिक मोठ्या प्रमाणावर आहे. सरकार कोणाचंही असो, जनतेच्या भावना समजून घेण्याची गरज आहे. आणि मरमिथीत जाऊन आलेलो आहे. बेळगाव, खानापूर त्या सगळ्या परिसरामध्ये मी गेलो होतो. आणि मराठी भाषिकांना तिथे सरकार भाजपचंही होय, आज काँग्रेसचाही नाकारत नाही, परंतु मराठी भाषिकांच्या भावना समजण्याची गरज आहे. लाठीमार करणं हे उचित नाही आहे. ठीक आहे, आपल्या मराठी माणसाच्या भावना भूमिका ज्या आहेत त्या लक्षात घेऊन त्यांचं म्हणणं सरकारने ऐकून घेतलं पाहिजे. आंदोलनं आहेत ना, आंदोलनांना अशा पद्धतीने क्रश करणं उचित नाही असं वाटतं. शालिनी प्लस साठी नंदराम पांचाळ, बीड. बार्शी शहर आणि तालुक्यातील दुष्काळ परिस्थिती संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. शिवसेना पक्षाचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील दुष्काळ परिस्थिती संदर्भात तालुका आढावा बैठकीचे आयोजन पंचायत समितीच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात करण्यात आले होते. यावेळी अनेकांचा सहभाग दिसून आला. बार्शी शहरात लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले शिवसेना पक्षाचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बार्शी तालुक्यातील दुष्काळ परिस्थिती संदर्भात तालुका आढावा बैठकीचे आयोजन आज पंचायत समितीच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात करण्यात आले होते. यावेळी खासदार रवींद्र गायकवाड यांनी उपस्थित तालुक्यातील सर्व शासकीय अधिकारी यांना काही सूचना दिल्या. प्रत्येक अधिकारी यांनी आपापल्या स्तरावर जनतेला व्यवस्थित काळजीपूर्वक हाताळावे, जनतेला कुठल्याही प्रकारे वेठीस धरू नये, जनावरांचा चारा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करावे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक त्या गावातील विहिरी आणि बोरवेल्स अधिग्रहण करणे आणि त्या शेतकऱ्यांना वेळेवर बिल द्यावे, सार्वजनिक तलावात पाणी उपलब्ध असलेल्या ठिकठिकाणी पाणी साठा जनावरांना पिण्यासाठी उपलब्ध करून देणे याची काळजी घ्यावी आणि पशुधन वाचवावे, तलावाजवळील लाईटचे डीपी बंद करावे, तसेच ग्रामीण भागातील पाणी पुरवठा यांना स्वतंत्र लाईट कनेक्शन द्यावे, म्हणजे पिण्याच्या पाण्याचा त्रास होणार नाही. आरोग्य बाबतीत जनतेला त्रास होऊ नये यासाठी बीडीओ यांनी जातीने लक्ष द्यावे, प्रत्येक गावातील जनतेच्या हाताला शासकीय योजनेतून काम देण्यासाठी प्रयत्न करावा, हे विषय दुष्काळी आढावा बैठकीत घेण्यात आले. या दुष्काळी आढावा बैठकीला जिल्हाधिकारी, तहसीलदार, बीडीओ, तालुका कृषी अधिकारी, विद्युत मंडळ अधिकारी, बांधकाम विभागाचे अधिकारी, पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, इतर शासकीय अधिकारी, पदाधिकारी आणि शहरातील व तालुक्यातील अनेक नागरिक उपस्थित होते. नोव्हेंबरमध्ये चालू झालेल्या सगळ्या राज्यामध्ये परिस्थितीची पाहणी करणे, नेमकं कुठलं गाव, कुठले तालुके, कुठले जिल्हे दुष्काळामध्ये येत आहेत आणि उद्या भविष्य काळामध्ये काय परिस्थिती निर्माण होणार आहे, त्यावर आपल्याला काय मात करावं लागणार आहे, या दृष्टिकोनातून प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये या पद्धतीचा आढावा आज राज्याचं सरकार घेत आहे. आजपर्यंत आलेली दुष्काळ आणि या वर्षाचा असणारा दुष्काळ यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक असणार आहे. आधीचे दुष्काळ यायचे मार्च एप्रिलला यायचे, जूनला पाऊस पडला की कोणा लेवलला यायचं, महिना दोन महिन्याच्या कालखंडात आपल्याला कसं तरी इकडून तिकडून सरकार आणि वैयक्तिक शेतकरी आपण भागवू शकत होतो. परंतु यावर्षी नोव्हेंबर डिसेंबर पासून ते पुढच्या वर्षीच्या या दिवसापर्यंत जर पाऊस झाला तर पाऊस होईल असं आपण ग्रहित धरलं तरी पुढच्या जून जुलै ऑगस्ट पर्यंत आढावा किंवा तोपर्यंतची तयारी प्रत्येक विभागानं आज करणं गरजेचं आहे. तेव्हा दुष्काळाचा येणारा हा कालखंड खूप मोठा आहे आणि त्यामुळे निर्माण होणारे प्रश्न प्रचंड मोठ्या प्रमाणात आपल्या सर्वांच्या समोर निर्माण होणार आहेत. तेव्हा सर्व विभाग प्रमुखांना माझी विनंती आहे, कुठेतरी कागदी आकडेमोड करत बसण्यापेक्षा प्रत्यक्ष वस्तुस्थिती काय आहे आणि या वस्तुस्थितीला धरून पुढच्या पावसाळ्यानंतर येणाऱ्या पिकापर्यंत चाऱ्यापर्यंत आपण कसं निभवून येणार आहोत या दृष्टिकोनातून किंवा मानवतेच्या दृष्टिकोनातून आता या दुष्काळाकडे दुर्दैवी सगळ्यांनी म्हणून बघण्याची आवश्यकता आहे. तर या प्रसंगाला तुम्हाला आम्हाला सामोरं जाता येणार आहे. काही ठिकाणी असं होतं लोक वैतागलेले,
अजून वैताग येणार आहे, अजून जास्त चिडून आपल्या अंगावर येणार आहे. त्याही परिस्थितीत अधिकारी लोकांनी जर त्यांना व्यवस्थित जर चांगल्या पद्धतीने जर समजून सांगितलं तर हे लोकांची ऐकायची मानसिकता असते. नुसतं हातोमात करून काय तर बोलून तर माझ्याकडनं जा त्याच्याकडं त्याच्याकडेच जा, परंतु मी सांगतो त्यांना तुम्ही जा त्यांच्याकडे, या पद्धतीनं जर सांगितलं तर अर्धे प्रश्न आपले कमी होता होऊ शकणार आहेत. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. शालिनी प्लस साठी समाधान चव्हाण, बार्शी. शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात हेडलाइन्स वर. पुन्हा पेट्रोल डिझेलच्या दरात कपात. पेट्रोल 19 पैसे तर डिझेल 14 पैशांनी स्वस्त. सर्वोच्च न्यायालयाला मिळाले 4 नवे न्यायाधीश. सरन्यायाधीश मिळून न्यायाधीशांची संख्या झाली 28. चंद्रपुरात विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू. परिसरात हळहळ व्यक्त. आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विरोधानंतर अहमदाबाद विद्यापीठात रुजू होण्यास रामचंद्र गुहांचा नकार. आणि बातमीपत्रात वेळ झाली येथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.